आता त्याचा निर्णय जर सकाळच्या प्रहरी झाला नाही तर अध्यक्षमध्ये त्याला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून याचा निषेध करून आम्ही विरोधी पक्ष सभात्याग करतोय. तुम्ही तर पहिली तुम्ही बसा आपण. याचा अर्थ त्यांनी काही बोलावं आणि आम्ही सहन करावं असं होणार नाही. परंतु या ठिकाणी अशा प्रकारचं विरोधी पक्षांनी देखील वागणं हे बरोबर नाही, या सभागृहाला शोभेचं नाही. आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं आपणाला विनंती करतोय की आपण सभागृह स्थगित करून हा महत्वाचा निर्णय विरोधी पक्षासाठी देखील आहे आणि म्हणून याचा निर्णयासाठी आपण सभागृह स्थगित करावं. आपण प्रश्नोत्तराचा तास चालू ठेवलेला आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही या काळ्या फिती बांधल्या ह्या माइल्ड निषेध आहे. कालच्या वेळेला सभागृहात योग्य नाही साहेब, आप सीनियर सदस्य आहात, माझी आपल्याला विनंती आहे की आपण सभागृहाच्या बाहेर घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आतापर्यंत तो निर्णय दिला पाहिजे होता. जसं मला निलंबन करताना फारसं काही आज सभागृहातला विषय होता पण हा बाहेरचा वर कन्सल्ट करायला पाहिजे, वर तुम्ही कन्सल्ट केलेला आहे. आता त्याचा निर्णय जर सकाळच्या प्रहरी झाला नाही तर अध्यक्षमध्ये त्याला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून याचा निषेध करून आम्ही विरोधी पक्ष सभात्याग करतो. ठीक चला. ओ जयंतराव, जयंतराव अध्यक्ष महोदयांनी मगाशी सांगितलं, थांबले तुम्ही तर पहिली तुम्ही काही काही रिपीट बसा आपण. नाही अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे सभागृहामध्ये बाहेर झालेलं जे काही कालचं जी घटना होती त्याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं, उपसभापती आणि यांच्याशी बोलून आपण चर्चा करून निर्णय घेणार आहोत. परंतु सभागृहाच्या बाहेर तर केलं परंतु इथं देखील निषेधाच्या पट्ट्या बांधून आले आणि त्याचबरोबर काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बद्दल देखील जे भाष्य केलं त्याच्यानंतर देखील इतकं सगळं झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की आणखी त्याच्या वरचं बोललं ते मी बोलू इच्छित नाही. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी काही बोलावं आणि आम्ही सहन करावं असं होणार नाही. त्यामुळे आपण जो निर्णय घेतलेला आहे की यापुढे एक आचारसंहिता असली पाहिजे, सभागृहाच्या आवारात सभागृहामध्ये प्रत्येक सन्मान्य सदस्य जे निवडून आलेले आहेत त्यांच्याकडे देखील त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचं लक्ष असं, सध्या आपला आमदार काय करतोय, कुठल्या प्रश्नांना वाचा फोडतोय आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या परिणाम करणाऱ्या आहेत समाज मनावर. आणि म्हणून या ठिकाणी नक्की हे जे काय आपण निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि तो निर्णय जो सगळ्यांना आमच्या सकट सगळ्या आपल्या सर्व सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना लागू राहणार आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये काल चर्चा झाल्यानंतर देखील त्याच्यावर कुठलाही त्यांच्यावर परिणाम न होता आणखी प्रधानमंत्री महोदयांच्या बद्दल जास्तीचं वक्तव्य करणं हे देखील सत्ताधारी पक्ष किंबहुना राज्यातलं नाही देशातली जनता देखील सहन करणार नाही. त्याच्या बाबतीत मी बोलेन नंतर. परंतु या ठिकाणी अशा प्रकारचं विरोधी पक्षांनी देखील वागणं हे बरोबर नाही, या सभागृहाला शोभेचं नाही, या राज्याच्या अस्मितेला देखील शोभणार नाहीये. प्रश्न क्रमांक